वासुदेवाय वासुदेवाय नमो वासुदेवाय वासुदेवाय नमो नंदनंदनाय वासुदेवाय नमो भगवान की है। ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र बेंबी पासून निघतो, याचे प्रत्येक शब्द बेंबीतून बाहेर पडतो, म्हणून याला प्रणव मंत्र म्हणतात। याचा रोज 108 वेळा जप करीत जावा, प्रणव मंत्र आहे। उपदेश केला राजा, घाबरू नको, 7 दिवस तुझ्याकडे। राजाने पहिला प्रश्न केला, या सृष्टीची उत्पत्ती कशी झाली, जग जन्माला लागलं कसं? हाच प्रश्न विद्रू काकांना मैत्र ऋषींना विचारला होता। जेव्हा कोठेच नव्हते काही चंद्र सूर्य तारा पाहिजे, अवघे शून्याचे होते पाहिजे। विराट पुरुष, त्याच्या मुखातून श्वास बाहेर पडला, ओम अ उ म ओम, अकार उकार मकार, ब्रह्मा विष्णू महेश। त्या विराट पुरुषाच्या शरीराचे दोन भाग झाले, प्रकृती आणि पुरुष। पुरुषाला नाव दिलं स्वयंभ म्हणू, प्रकृतीला नाव दिलं शत्रुपा। दोघांचं लग्न लागलं, तो जगातला पहिला विवाह। यांना दोन मुलं झाले, प्रेमव्रत आणि उत्तानपाद। यांना 3 मुले झाल्या, आकुती देव होते आणि प्रसूती। उत्पत्ती स्थिती लय, ब्रह्मा विष्णू महेश। ब्रह्मदेवाला कार्य दिलं उत्पत्तीचं, भगवान विष्णूला कार्य दिलं सांभाळण्याचं, शंकराला कार्य दिलं संहार करायचं। इंग्लिश मध्ये त्याला गॉड म्हणतात, जी ओ डी, गॉड। जी फॉर जनरेट, ओ फॉर ऑपरेट, डी फॉर डिस्ट्रॉइड। ज्याच्या अंगी उत्पत्ती स्थिती लय या तिघी शक्ती असतात त्याला देव म्हणतात, त्याला गॉड म्हणतात। जी ओ डी, गॉड, हे समजलं तर बरं, नाही तर स्पेलिंग उलटे होतात। जीओडीच्या उलटे स्पेलिंग काय होतात डॉग म्हणजे, समजलं पाहिजे। ते ही अवस्था ज्याच्या अंगी, त्याला देव म्हणतात, त्याला गॉड म्हणतात, त्याला ईश्वर म्हणतात, त्याला परमात्मा म्हणतात। ब्रह्मदेवांचं कार्य उत्पत्तीच। ब्रह्मदेवाने 4 वर्ण जन्माला घातले, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र। 4 आश्रम जन्म, ब्रह्मचारी ग्रस्ताश्रम वानप्रस्थ संन्यास। 4 देह स्थूल सूक्ष्म कारण महाकारण। 4 वाण्या परा पश्चिंती मध्यमा वैखरी। 4 खाणी अंड जारस सेदज उद्भीज। सगळे 4 4 4 4 4 4 जन्माला घातले, सृष्टीची उत्पत्ती झाली। महाराज, भगवंतानं बरं हा अवतार का घेतलो आणि कोणत्या देवाची उपासना केली की माणसाला काय मिळतं, एकदा सांगा ना मला। भगवंतानं सांगितलं, ऐका, कोणत्या देवाची आराधना केली की काय मिळतं? ज्याला तेज पाहिजे त्याने अग्नीची, वीरता पाहिजे रुद्राची, धन पाहिजे त्याने आदितीची, सगळ्यांचं स्वयं आहे त्याने नारायणाची, पत्नी पाहिजे त्याने उर्वशीची, सौंदर्य पाहिजे त्याने गंधर्वाची, खजाना पाहिजे त्याने वरुणाची, ज्ञान पाहिजे त्याने शंकराची, आणि नवरा बायको म्हणजे प्रेम टिकायला पाहिजे त्याने पार्वतीची उपासना करायची। पती पत्नीत प्रेम टिकून राहायला पाहिजे, म्हणून तुम्ही पार्वतीचं एक व्रत करता दरवर्षी, त्याचं नाव आहे हरतालिका। पार्वतीने खूप निष्ठेने ते व्रत केलं। पार्वतीची परीक्षा पाहायला 7 ऋषी गेले होते। पार्वतीला सांगितलं, कोणाची उपासना करते? म्हणले महादेवाची। म्हणले, काय त्या जोगड्याच्या नादी लागली? राहायला घर नाही, बसायला जागा नाही, जटा काय वाढलाय, भस्म काय लागतो? म्हणले, काय तुला सुखी ठेवणं, तुझ्याकरता मी असा हँडसम नवरदेव पाहिला। माता पार्वती म्हणले, तुम्ही साधू आहे ना, त्याने एकाकाची मुंडकी मोडली असते, लग्नाच्या आधी एवढं प्रेम होतं आपलं सांगू का? एका ठिकाणी काय कीर्तनाला गेलो होतो, ज्यांनी तारीख दिली त्यांच्या घरी गेलो, ज्यांनी तारीख दिली ते काही घरी नव्हते, ताई होत्या घरी एकट्या। मी 4 पायऱ्या चढून गेलो, 2 पायऱ्या शिल्लक होते, तिथेच उभं राहिलो। म्हटलं, ताई
दादा कुठे गेले म्हणे चुलीत, त्यांचं काही भांडण झालं असेल, तिच्यात मी जाऊन पडलो. मी तिथेच उभं राहिलो. ती बाई मला म्हणलं, बाबा तुम्ही या घरात. म्हणलं नको माय. नवरीला चुलीत घालती, मला का गॅसवर पेटवती, मी बरा इथे. आपलं अवघड आहे, आपलं आपलं बोलायचं का. आमच्या शेजारचं नवीन नुकतं लग्न झालेलं जोडप, असे हसायचे ते खरं 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 हसायचं. मला असं यावं वाटायचं त्यांचा, काय आनंद. कधी बाई हसायची, कधी माणूस हसायचा, त्यांच्यानुसार ठाके जाई गेलं. एक दिवशी तुम्हाला भेटला, म्हणलं का काय तुमचा आनंद संसारात. आम्ही लोकांना सांगतो संसारात सुख नाही, पण तुमचा संसार पाहिला मला आनंद वाटला. काय ते ताई कधी हसते, तुम्ही कधी हसता, किती आनंदानं तुम्ही हसता, काय हसता काय. तो म्हणला, महाराज कशाचा आनंद. म्हटलं मग खबर असता तुम्ही काय. म्हणे महाराज, आमचं भांडण झालं, तिला संतापाला की तिच्या हातात जे येईन ते मारून फेकते. तिने मला भांडण मारून फेकलं, मी तिचा निशाणा चुकवला की मी हसतो, आणि तिचा निशाणा बरोबर लागला की ती हसते. लग्न झाल्या झाल्या सुरुवातीला माणूस बोलतो, बाई ऐकते. सुरुवातीचे 2 वर्ष माणसाचा रुबावर असतात ना. ऐसत मे हो जनरेशन गॅप हम मिलती करेंगे यार. सुरुवातीचे 2 वर्ष माणूस बोलतो, बाई ऐकते. पुढचे 2 वर्ष बाई बोलते, हा ऐकतो. आणि तिथून पुढचे 2 वर्ष हे दोन्हीच बोलता, अख्खी गल्ली ऐकते. संसाराचं लय अवघड आहे माई बापू. आनंद आहे संसार घेता आला बघ. काही घरात नव इतकी परिस्थिती बिकट आहे, रिमोटच्या रिमोटला सुद्धा हात लावता येत नाही माणसांना. बाईची जर आवडती मालिका चालू असते ना, का आपली याची तो रिमोटला हात लावेल. त्याने नुसतं रिमोटकडे पाहिलं तरी बाई एवढ्या डोळे करते, आणि ती डोळ्यानं सांगते, खबरदार अगर रिमोट को हात लगाया समझो बाहुबली के तलवार को हाथ में लगा. ज्याने मजबूत हुंडा घेतलाय त्याचं तुम्ही सेट संपलं. टीव्ही तिच्या बापाच्या घरचे, रिमोट तिच्या बापाचा घरचा, विशेष संपला तुमचा. मी एवढं बोलू शकतो, मी रुपये हुंडा गेले त्याच्यामुळे. आपण दबेलच नाही, दबेल तो ऐक. हे फक्त ऐकून घ्या, सोडून द्या, घरी नका सांगू. माय प्रफुल्ल दिन त्याच्या काकूला सांग, ती मला उत्तर दे. म्हणून तुम्हाला कोण देत होते म्हणजे घ्या. संसार, संसार दुःख मुळ चहुकडिंगळ, विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ. नवरा बायको प्रेम टिकाऊ पार्वतीची उपासना. वराह अवताराची कथा आली. हिरण्याक्ष नावाच्या दैत्याने पृथ्वीला पातळात नेण्याचा प्रयत्न केला, तेव्हा भगवंताने वराह अवतार घेऊन त्याला वाचवलं. म्हणले मग वराह अवतार देवाने का घेतला. त्यांनी सांगितलं, ऐका, एकदा ब्रह्मदेवाचे 4 नैष्ठिक ब्रह्मचारी मुलं वैकुंठामध्ये भगवंताच्या भेटीसाठी गेले. देवाच्या दरवाज्यावरती 2 द्वारपाल जय आणि विजय, त्यांनी हटकलं, थांबा कुठे निघाले, देवाला भेटायचं. म्हणले नाही नाही तुम्हाला जाताना येत, असे एक मन याच्या अपेक्षा केटली जास्त गरम असते. यांनी विरोध केला, संकाजिकांना राग आला, त्यांनी शाप दिला, जा तुम्हाला 3 जन्म राक्षस योनीमध्ये घ्यावे लागतील. भगवान प्रकट झाले. जय विजयाने सांगितलं, देवा यांनी आम्हाला शाप दिला 3 जन्म राक्षस योनीमध्ये. म्हणले घ्यावेच लागतील, साधूचा शाप खाली जात नाही, तुम्हाला 3 जन्म घ्यावेच लागतील. पण म्हणले देवा उत्साह. म्हणले मी अवतार घेऊन माझ्या हातून तुम्हाला मारेल. त्यांचा पहिला जन्म झाला हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपू, त्यांचा दुसरा जन्म झाला रावण आणि कुंभकर्ण, त्यांचा तिसरा जन्म झाला दंतवक्र आणि शिशुपाल. मग हे 2 आदिदैत्य जन्माला कुठे आले, कश्यप ऋषीच्या पोटे. कश्यप ऋषीला 13 बायका होत्या, आदिती दिती धनु कासा सुरसा.